प्रयत्न बाहेर कवा काढणार? बाबा भय करू नका. अरे जरा धीर धर. कसा आहेस तू? काय खुळ्याने प्रश्न विचारताय बाबा? जेलमध्ये येऊन सडत असलेला माणूस कवा तरी बोलताना ऐकलाय की म्या इथं सुखात आहे. हो आईला जाऊन सांगा माझी काळजी करू नकस. तसं न बरं पोरा, म्हणजे काही तरास बिरास? तरासच तरास आहे. इथं हात पाय कापून जीप छाटून कुणीतरी अडगळीत फेकल्यावाने झालंय माझं. तिथे डोळे साबूत ठेवलेले आहेत स्वतःचे हाल स्वतःच्या डोळ्याने बघण्यासाठी. बाबा बाबा काय बी करा, पण मला ह्या नरकातनं लवकर बाहेर काढावं. वय राजा वय, मी बोलतो बापाशी, ते करतीलच काहीतरी. या पोर कोणाचा आहे? तुमचा आहे का बाप्पाचा आहे? बाप्पा कशासाठी? पाहिलं ना त्याने जो फाडतूस वकील दिला तर काय केलं त्याने? क्या हारलो येऊन सडक पडलो इथं? अरे पण ते उपट सुंभ मध्ये आलं नसत. म्हणूनच म्हणतोय बाबा, मला एक डाव बाहेर काढा, नाही त्या उपट सुंभ. एवढं समजा झालं तरी अक्कल नाही आलेली अजून. एक गोष्ट ध्यानात ठेवा प्रतापराव, आम्ही तुम्हाला कुठल्या बी परिस्थितीत इथून सोडवणारच. पण एक डाव का इथून सुटला की गप गुमान कोल्हापूरची वाट धरायची आणि तिथल्या कारभारात लक्ष द्यायचं. कळलं? आधी इथनं बाहेर तर काढा, मग पुढचं बघू. मी म्हणलं ना बोलतो बाप्पाशी. पुन्हा तेच, बाप्पाने हात वर करून खाका दाखवल्यावर मला काही इथं मराय सोडणार आहे तुम्ही? अहो तुम्ही नगर सेवक आहात बाबा. हो शाने, काय नगर सेवक नगर सेवक लावलंय? आम्ही नगर सेवक होतो तिथे कोल्हापुरातले, इथं काय बी चालत नाही आमचं. पण तुम्हाला मम इथलं छान आवडतं ना खायला, म्हणून मग धारावे लागतात आम्हाला हातपाय बाप्पाचे. बर जाऊ दे आता, तुम्ही नका काळजी करू, आम्ही बघून घेतो काय करायचं ते. आम्ही तुम्हाला इथनं सोडवूच, पण तोवर एक गोष्ट लक्षात ठेवायची, टप्पूर शांत ठेवायचं आणि सौताची काळजी घ्यायची. काय येतो आम्ही, काळजी घ्या सौताची. पुरे शांत ठेवायचं, काळजी घ्या स्वतःची. पुरे शांत ठेवायचं.